रिलॅक्स रिलॅक्स शांत. आजचा दिवस आपलाय आणि विजय नेहमी सत्याचाच होतोय, माहितीये ना तुला? चांगलंच माहितीये, म्हणून तर पोटात गोळा आलाय. तन्वी, साक्षीपासून दूरच राहा. जुनी मैत्रीण आहे म्हणून उगाच पोळका यायला नको यायला. ठीक आहे, आपण इकडे मागच्या बाजूला बसू, म्हणजे काही संबंध येणार नाही त्याच्याशी. ऑल द बेस्ट. थँक्यू सिंह, तुझा आशीर्वाद ठेव फक्त. माझा आशीर्वाद नेहमीच आहे तुझ्या बरोबर. आतापर्यंत तुला जे यश मिळाले आणि आज जे मिळवणार आहेस ते मात्र फक्त तुझ्या प्रयत्नांमुळे. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुमचा भाऊ हे काय अर्जुन सोबत गुणगुणू करतो, हे चांगलं लक्षण नाहीये. काय तिथे जाऊन त्याच्या तोंडात गोळा कुंभू? मी तुझ्याच तोंडात गोळा कुंभायला पाहिजे. पापस मला तुलाही शुभेच्छा द्यायला आवडल्या असत्या चैतन्य, पण तू मार्ग चुकीचा निवडलाय. महिपत शिखरिया कसा माणूस आहे हे माहीत असून देखील तुझे डोळे नाही उघडले, त्याच मला आश्चर्य तर वाटलंच, पण त्यापेक्षा वाईट जास्त वाटला. माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या ज्युनियर मध्ये तू एकटाच असं आहेस की ज्याच्यामुळे मला तुम्हाला मान खाली घालावी लागते. नाही सिनियर, तुला वाटते तसं नाहीये. बिचारे चैतन्याला उगाच सगळं ऐकून घ्यावं लागतंय. The proceeding may begin. Your Honor, मी ॲडव्होकेट चैतन्य गडकरी. इथून पुढे मिस साक्षी शिखरे यांचा वकील मी असणार आहे. Your opening statement, please. Your Honor, मिस साक्षी शिखरे यांच्यावर या कोर्टात नको नको ते आरोप झालेत. मधुकर पाटील यांचे वकील यातला एकही आरोप सिद्ध करू शकलेला नाही. या उलट मिस साक्षी शिखरेंवर झालेले आरोप हे दरवेळेस खोटेच आहेत हेच प्रूव्ह होत आलेलं आहे. तेव्हा माझी या कोर्टाला विनंती आहे की त्यांनी साक्षी शिखरे यांना निर्दोष ठरवावं.